हरिओम, मी अमयसिंह प्रभाकर, कोथरूड उपासना केंद्र पुणे. 2001 साली व्यंकटेश सप्तकोटी जपाच्या निमित्ताने बापूंनी माझा आणि माझ्या परिवाराला स्वतःच्या परिवारात सहभागी करून घेतले. तेव्हापासून आमचं आयुष्यच बदलून गेलं पूर्ण. खूपच अनुभव आले जे आयुष्य बदलणारे होते. आज जो मी अनुभव सांगणार आहे तो 2019 सालचा आहे, माझ्या PhD चा आणि माझा पहिला जॉब लागण्याचा. माझं PhD 2013 सुरू झालं आणि 2019 संपणार होतं. PhD संपण्याच्या टायमाला आम्हाला 4 महिने दिले गेले होते थीसिस सबमिट करायसाठी. त्या 4 महिन्यामधले पहिले 3 महिने आम्हाला स्टायपेंड मिळणार होती आणि 4th महिना आम्हाला स्टायपेंड मिळणार नव्हती. मुख्य गोष्ट म्हणजे त्यावेळेला आमची आर्थिक परिस्थिती एवढी खूपच खराब होती आणि बापूंनाही ह्याची पूर्ण कल्पना होती. म्हणून माझे प्रयास पूर्ण चालू होते की थीसिस जेवढ्या लवकर सबमिट करून घ्यायची, कारण त्या 4th महिन्यात आम्हाला स्टायपेंड मिळणार नव्हती. पण बापूंची कृपा एवढी की माझे आजोबा ह्यांनी पूर्ण फायनान्शियल आमची जबाबदारी घेतली. त्यांनी मला पूर्ण सांगितलं की करिअरवर फोकस कर, ज्या महिन्यात स्टायपेंड मिळणार नाही त्याची काही चिंता करू नकोस, कारण मला मिळणारी स्टायपेंड हीच आमच्या फॅमिलीचं इन्कम होतं. थीसिस सबमिट करायच्या 1.5 महिना अगोदरच साधारण मी माझी थीसिस माझ्या सुपरवायझरकडे सबमिट केलेली त्यांना करेक्शनसाठी, आणि त्यांनाही एवढं सांगितलं की लास्ट महिन्यात मला स्टायपेंड मिळणार नाही आहे, म्हणून जर लवकर झाली टायमात तर खूपच बरं होईल. त्या म्हणाल्या बघू, कदाचित आपल्याला एक्सटेन्शन घ्यावं लागेल, पण बघू आपण काय. एक्सटेन्शन त्यावेळेला मला झेपण्यासारखं नव्हतं, कारण एकतर स्टायपेंड नाही आणि एक्सटेन्शन घेतलं म्हणजे तेवढा वेळ परत स्टायपेंड नाही, आणि प्लस एक मुख्य गोष्ट म्हणजे जेवढा वेळ एक्सटेंड होते थीसिस सबमिट करायला तेवढा वेळ मला ती फाईन भरावी लागणार होती. बापूंना मनोमन फक्त एवढी प्रार्थना केली की बापू फक्त सबमिशन सांभाळून घ्या, एक्सटेन्शन मिळू देऊ नका कुठच्याही परिस्थितीत. तसं करत गाईडकडे मी सबमिट केली थीसिस. 14 मे 2019 हा माझा फायनल सबमिशनचा दिवस होता, पण गाईडचं शेवटपर्यंत काहीच रिप्लाय आला नव्हता, म्हणून मी 2 मे 2019 त्यांना भेटायला गेलो. हा गुरुवारच होता. ज्या दिवशी त्यांना भेटलो की कुठपर्यंत आलं थीसिसचं सबमिशन हे विचारायला, तर त्या म्हणाल्या हे कदाचित टायमावर होणार नाही, आपल्याला 1.5 महिना एक्सटेन्शन घ्यावं लागेल. त्यावेळेला डोळ्यासमोर लिटरली तारे चमकले की 1.5 महिना म्हणजे प्लस आणखीन 1.5 महिना स्टायपेंड नाही, प्लस जी फाईन भरावी लागणार ते. मी सुपरवायझरनाही सांगितलं की मॅडम मला ऑलरेडी स्टायपेंड मिळत नाही आहे, ह्याच्यापुढेही 1.5 महिना आणखीन मिळणार नाही आणि माझ्याकडे दुसरा कुठचाच फंडिंगचा सोर्स नाही. त्या म्हणाल्या पण मी काही करू शकत नाही ह्याच्यात, जे आहे ते 1.5 महिना एक्सटेन्शन घ्यावं लागणारच. बापूंना मनावून म्हटलं, बापू हे सगळं काय झालं, हे खूप अधांतरी वाटतंय आता या गोष्टीत, आणि घरी कसं सांगायचं ही गोष्ट, कशी बशी घरी सांगितली गोष्ट. आणि मेन म्हणजे अशी गोष्ट होती की त्यावेळेला माझ्यासोबत माझ्या बॅचमेट्स दोघी मुली होत्या, ज्यांचं पण सेम सिच्युएशन होते की त्यांनाही सेम दिवशी सबमिट करायची होती, पण त्यांनाही 1.5 महिना एक्सटेन्शन घ्यावा लागला. घरच्यांना सांगितलं, तसं करून मी रेझ्युम घेऊन माझा हरिगुरुग्रामला संध्याकाळी गेलो. पितृवचन झाल्यावर बापूंना भेटण्यासाठी आम्ही स्टेजच्या मागे उभे होतो. पहिलाच नंबर माझा असल्यामुळे बापू त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने आले आणि पहिला आल्यावरती त्यांनी माझा डावा हात उजवा हात धरून ठेवला त्यांच्या डाव्या हाताने. दीप्तीवीरा त्यांना सगळं सांगत होत्या माझी केस, तोपर्यंत त्यांनी माझा फक्त तो हात भरून ठेवलेला. आणि त्यांनी मग बापूंना सांगितलं की याची आता थीसिस सबमिट होते. ते ऐकल्यावर बापूने आनंदाने हसले माझ्याकडे, त्यांनी डोक्यावर हात ठेवला माझ्या आणि शेक हँड करून पुढे निघून गेले. बापू बोलले काहीच नाही, फक्त मस्त बोलले आणि पुढे गेले. तो अनुभवच एवढा छान होता की त्या अनुभवामुळेच अर्ध्यापेक्षा जास्त माझं टेन्शन पूर्ण कमी झालेलं. पहिली गोष्ट म्हणजे अशी झाली की जो 1.5 महिना माझा एक्सटेंड झालेला, माझ्या आजोबांनीच मला परत आश्वासन दिलं की फायनान्सची कसलीही काळजी करू नकोस, पूर्णपणे मी सांभाळून घेईन, तू तुझ्या थीसिसच्या सबमिशनवरती फोकस कर. आणि नुसतं तेच नाही, ह्याच्या पुढेही जो तुला जॉब लागायला पुढचे 1-2 महिने जे लागतील त्यामध्येही जो फायनान्सचा प्रॉब्लेम असेल त्याच्याबद्दलही काळजी करू नकोस, तोही मी पूर्णपणे सांभाळून घेईन. आणि ही पूर्णपणे आपल्या बापूंचीच कृपा होती. दुसरी गोष्ट म्हणजे असं झाली की जे एक्सटेन्शनचं ॲप्लिकेशन होतं ते मी IIT सबमिट केलं. ॲप्लिकेशन माझं ॲक्सेप्ट झालं, पण मला मेल आला की जो काही तुमचा 1.5 महिना एक्सटेंड होतं त्याच्यामध्ये तुम्हाला फाईन भरावी लागणार. मी बापूंना फक्त एवढंच सांगत होतो, बापू तुम्ही बघून घ्या की ह्याच्यात खरंच माझी काही चूक नाही आहे, जर फाईन अवॉइड झाली तर खूपच छान होईल. तसं करत करत थीसिस सबमिट झाली सगळी आणि मी IIT बाहेर निघालो. लगेच 2 महिन्यात मला पुण्यातच नोकरी मिळाली, जॉब सुरू झाला, एक सॅलरी सुरू झाली, सगळं हळूहळू सगळी स्टेबिलिटी येत गेली. आता मेन होतं माझं फायनल प्रेझेंटेशन जे थीसिस सबमिशनच्या नंतर होतं, ते January 2020 होतं. आता फाईन भरल्याशिवाय माझं क्लिअरन्स होणार नव्हतं. आणि त्यावेळेला 2 मेजर खर्च होते माझे. एक जो थीसिसचा खर्च होता एक सबमिशनचा, तो साधारण एक प्रिंटिंगचा खर्च एक साधारण 4-5 हजार येतो, जो मी ऑलरेडी थीसिस सबमिट केलेली. आणि फायनल प्रेझेंटेशन झाल्यावरती परत एकदा थीसिस सबमिट करायची असते, त्याचा साधारण एक 9 हजारापर्यंत खर्च येतो प्रिंटिंग प्लस बाइंडिंग धरून. तर तसं मी जानेवारी 2020
परत आय आय टीला गेलो तेव्हा पहिला आश्चर्याचा धक्का असा बसला गाईडना भेटल्यावर. त्या म्हणाल्या आता आय आय टीची पॉलिसी चेंज झाली आहे, आता आपल्याला कोणालाही हार्ड कॉपी द्यावं लागत नाही, म्हणून तू ज्या थीसेस आधी सबमिट केलेल्यास त्या गेलेल्या नाही आहेत, फक्त सॉफ्ट कॉपी गेल्या, म्हणून याच थीसिस तू बाइंड करू शकतोस आणि ह्याच पुढे सबमिट करू शकतोस. तिकडे बापूनी पैसे खर्च करायचे तिकडे वाचवून घेतले. खरं तर सॅलरीच्या दृष्टीने बापूने व्यवस्था केलेली की तेवढा खर्च झेपू शकत होता, पण तेही तोही खर्च त्यांनी वाचवला. हे झालं थीसिसचं. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन माझं पूर्ण झालं आणि दिवस आला ज्या वेळेला मला ड्यूज क्लिअर करायला ऑफिसमध्ये जायचं होतं. ज्या दिवशी ड्यूज क्लिअर करायला गेलो तिकडे मी त्यांना विचारलं की किती फाईन भरायची आहे मला सांगा. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिकडे ते मला सांगतात की तुझा रेकॉर्ड क्लिअर आहे, फाईन भरायची काहीच गरज नाही आहे. मला तर खरंच खूप आश्चर्य वाटलं तिकडे की एवढा जर रेकॉर्ड होता त्यांच्याकडे, मला मेल आलं की मला फाईन भरायची आहे, तरी पण आपला रेकॉर्ड क्लिअर कसा दिसतोय. बापूना मनोमन अंबदने म्हटलं तरी पण या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. माझा अकाउंटनी तिकडेच क्लोज केला, काही फाईन भरावी लागली नाही. तरी पण एक सिक्युरिटी म्हणून माझ्या मैत्रिणीला मी सांगितलं परत एकदा जाऊन जरा चेक कर तिकडे, त्यांना परत माझा रोल नंबर दे, त्यांना विचार काय फाईन भरायची आहे का, की काय चुकामुक त्यांची झाली असेल तर असं नको व्हायला की नंतर पुढे काही प्रोसेस डिले होईल. तिने पण तेच सांगितलं की त्यांनी सांगितलं की तुझा अकाउंट पूर्णपणे क्लिअर आहे, त्याच्यात काही ड्यूज रिफ्लेक्ट होत नाही. तर हे कसं झालं, हे करणारे आपले बापू आहेत, हे कसं त्यांनी केलं हे आपल्याला कधीच कळू शकत नाही. आणि हेच बापूंनी केलं की जिकडे आज आपण एका डिजिटल वर्ल्डमध्ये राहतोय की ज्याचं कारणच हे की सगळीकडे पारदर्शकता राहावी, तिकडे हे माझ्या बाबतीत कसं झालं की पूर्ण माझे रेकॉर्ड्स क्लिअर दिसत आहेत, हे फक्त आणि फक्त आपले बापूच करू शकतात. आता ही झाली दुसरी आश्चर्याची गोष्ट. नंतर माझं प्रेझेंटेशन वगैरे सगळं झाल्यावर मी परत आलो. आता ज्या मुली माझ्याबरोबर होत्या, ज्यांनी माझ्याबरोबरच थीसिस सबमिट केलेली, ज्यांना हे डिले झालेला, त्यांच्यातल्या एका मुलीचा मला एक महिन्याभरानंतर फोन आला, कारण तिचं प्रेझेंटेशन माझ्यानंतर एक महिन्यानंतर होतं. तिने मला विचारलं तुला किती फाईन भरावी लागली. मी म्हणालो मला काही फाईन भरावी लागली नाही, कारण माझा रेकॉर्ड क्लिअर दिसत होता. ती म्हणते असं कसं, मी इकडे तेच आहे, आपलं सगळं ड्युरेशनही सेम होतं, पण मला इकडे फाईन भरावी लागत आहे तर माझा रेकॉर्ड क्लिअर दिसत नाही आहे. मी म्हणालो मला खरंच माहीत नाही की हे कसं झालं, आमचं बॅच सेम, ड्युरेशन सेम, आमचं एक्सटेन्शन सेम, पण बापूनी मला त्याच्यातनं बाहेर काढलं पण तिला ती फाईन तिकडे भरावी लागली. हा झाला एक अनुभव. दुसरा अनुभव म्हणजे याच ड्युरेशनमध्ये मला जॉब लागण्याचा. 2019 साली पितृवचनामध्ये बापू नेहमी सांगायचे तिकडे की आजकाल नोकरी मिळणं किती कठीण झालेलं आहे आणि जी असणं तेही टिकवणं खूप महत्वाचं आहे, कारण सगळ्यांना जशी हवी असते नोकरी की महिन्याचा 1 लाख पगार हवाय तशी मिळू शकत नाही, म्हणून जी आहे ती टिकवणं फार गरजेचं आहे. मला हेच पाहिजे आणि तेच पाहिजे हे करून आपण चालणार नाही. आणि तीच गोष्ट डोक्यात होती ना, नोकरीला माझे प्रयास सुरूच होते. ज्या ठिकाणी मला खरोखर हवी होती नोकरी तिकडे अजिबात यश मिळत नव्हतं. आता मी जिकडे नोकरीला आहे तिकडेच मला एक इंटरव्ह्यूचा त्यावेळेला कॉल आलेला. मी तिकडे जाऊन अटेंड केली त्यांची टेस्ट, इंग्लिश टेस्ट झाली, त्याच्यानंतर टेक्निकल टेस्टची वेळ आली. टेक्निकल टेस्टचा पेपर बघितल्यावर मला काही खास ते काही आवडलं नाही. मला वाटलं प्रोफाईलही अशीच असेल आणि हे आपल्याला काही जमण्यासारखं नाही खरोखर, म्हणून मी ती टेक्निकल टेस्ट लिटरली ब्लँक सोडली. प्रश्नही एवढे सगळे मोठे होते, पहिल्या प्रश्नाचं उत्तर फक्त एक तुटक उत्तर दिलं, बाकीच्या सगळ्या प्रश्नांना फक्त डॅश डॅश लिहिली सगळी ऑनलाईन टेस्टमध्ये. 15 मिनिटात 1 तासाची टेस्ट सबमिट करून निघालो तिकडे. मला माहिती होती की मला हा जॉब नाही घ्यायचा आहे, म्हणून मी निघाल्यावरती आईलाही घरी फोन करून सांगितलं की हा जॉब कदाचित मला मिळणार नाही, कारण मी टेस्ट पूर्णपणे सोडून आलेलो आहे. पण झालं असं की ती टेस्ट दिल्यावरती 3 दिवसामध्ये मला इंटरव्ह्यूचा कॉल आला तिकडून की तुझा टेक्निकल राऊंड आहे इंटरव्ह्यू. मला खरंच कळत नव्हतं कसं झालं की जी टेस्ट मी सोडून आलो आहे पूर्णपणे ती टेस्ट क्लिअर होऊ कशी शकते किंवा इंटरव्ह्यूचा कॉल येऊ कसा शकतो. माझे वडील म्हणाले कदाचित त्यांनी तुझं कॅलिबर त्या 1-2 प्रश्नामध्येच बघितलं असेल, पण मी म्हटलं कॅलिबर बघायला काहीतरी लिहायला तर पाहिजे, मी जिकडे तुटक उत्तरं दिलेली आहेत तिकडून कॅलिबर करणार तरी कसं. हे सगळं बापूच बघत होते. टेक्निकल इंटरव्ह्यू झाला, त्याच्यानंतर परत कॉल आला मॅनेजर इंटरव्ह्यूसाठी. मॅनेजर इंटरव्ह्यूमध्ये जे काही त्या मॅनेजरने मला सांगितलं त्याच्याने ते ऐकून खरंच थक्का झालो, कारण त्यांच्याकडे माझा पूर्ण प्रोग्रेस रिपोर्ट होता त्या टेस्टचा, आणि त्यांनी तो रिपोर्ट बघून सांगितलं की यू हॅव परफॉर्म्ड व्हेरी वेल इन द टेस्ट आणि आम्ही तुझ्यासारखेच कॅन्डिडेट बघतोय. हे कसं झालं, हे कोणी केलं, हे आपल्याला माहिती आहे बापूनी कसं केलं, हे फक्त बापूना माहिती. झालं असं की तो जॉब घेतला मी, सुरू झाला आणि खूप व्यवस्थित सगळं चाललं तिकडे. आज 2.5 वर्ष आज तो जॉब माझा चालू आहे. आज मागे वळून पाहताना बऱ्याचशा गोष्टी मला दिसून येतात की तो जॉब माझ्यासाठी खूप उचित होता. जरी मला नको असला तरी त्याच्याने माझं कसं चांगलं होणार होतं हे पुढे मी आता तुम्हाला सांगतो. तो जॉब मिळाला मला 2019 सप्टेंबर साली आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 2020 साली कोविडने कशी धुमाकूळ घातली. त्यावेळेला आम्ही पूर्णपणे वर्क फ्रॉम होम गेलो. जॉबला माझ्या कसलाही धक्का बसला नाही. एका ठिकाणी आपण सगळीकडे जगभरात चाललेल्या घटना ऐकत होतो की लोकांच्या नोकऱ्या जात होता, ज्यांच्या नोकऱ्या ऑलरेडी आहेत त्यांना सॅलरी मिळत नव्हती किंवा सॅलरी डिले होत होती,
किंवा सॅलरी 50% मिळत होती. जिकडे हे सगळं चालू होतं तिकडे माझ्या नोकरीला अजिबात धक्का लागलेला नव्हता. पूर्णपणे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे घरातली पूर्ण सेफ्टी होती, सॅलरी टाइम टू टाइम मिळत होती, कुठेही सॅलरी कट झालं नाही, कुठेही अप्रेझलमध्ये कट झालं नाही, ॲन्युअल इन्क्रीमेंट रेग्युलरली मिळत होतं. तिकडे एक वर्षात प्रमोशन झालं, तिकडे माझं काम आवडायला लागलं, ते काम आवडायला लागल्यामुळे एक नवीन एक्सपिरियन्स आला, खूप स्किलसेट सगळा डेव्हलप झाला तिकडे. आणि आश्चर्याची अशी दुसरी गोष्ट आहे म्हणजे आता 2.5 वर्षानंतर ज्या ठिकाणी मी अप्लाय करत होतो आधी जिकडे मला यश मिळत नव्हतं, माझे काही मित्रमैत्रिणी त्याच ठिकाणी लागलेले, आज तेच मला फोन करून सांगतात की तुझ्या कंपनीमध्ये जर जॉब असेल तर आम्हाला खरंच सांग रेफरलसाठी, कारण आम्ही जिकडे काम करतोय ते युनिट कधीही बंद होऊ शकते. जरी मला तो जॉब नको असला तरी आपल्या डॅडना हे माहिती होती की तो जॉब माझ्यासाठी खरोखर उचित आहे, त्यांनी माझं पुढे कसं प्रोग्रेस होणार आहे, त्यांनी कसा धक्का बसणार नाही आहे, म्हणून माझी इच्छा नसतानाही त्यांनी तो दिला आणि त्याच्यातनं खूप काही नवीन शिकायला दिलं. असेच आपले डॅड आहेत. डॅड आपल्याला नेहमी प्रवचनामध्ये सांगत असतात की जर तुम्ही मला पिता मानत असाल, तुमचा डॅड मानत असाल, तुमची किती इच्छा असली, जर तुमच्यासाठी काही गोष्ट अनुचित आहे, किती तुम्ही मागील तरी मी देणार नाही, आणि तुम्ही किती तुमचं पाऊल वाकडं पडलं, अगदी मुद्दामून जरी पडलं तरी मी तेवढाच वाकडा होऊन त्याच मार्गावर उभा राहीन आणि तुमचं पाऊल सरळ करेन. आणि हेच आपल्या डॅडने माझ्यासाठी केलं आणि हे फक्त आणि फक्त आपल्या डॅडच करू शकतात आणि त्यासाठी मी खूप खूप अंबत. हरिओम श्रीराम अंबत.